काय ऐकू तू येते? अरे गदड्या, तुझी लायकी आहे का रे सावरकरांवरती बोलायची? ज्यांचा मेंदू भारतीय जनता पक्षाकडे गहाण आहे, त्यांनी राहुल गांधींच्या बुद्धिमत्तेवरती आणि त्यांच्या लायकीवरती त्या ठिकाणी बोलावं, यापेक्षा मला असं वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आणि हास्यास्पद गोष्ट कुठली असू शकणार नाही. एका दिशाभ्रम आणि बुद्धिभ्रम झालेल्या व्यक्तीचा आक्रस्थळा विलाप यापेक्षा दुसरी उपमा राज ठाकरेंच्या भाषणाला देता येणार नाही. भारतीय जनता पक्षानं मनसेचं इंजिन पूर्णपणे ताब्यात घेतलेलं आहे, यावरती देखील या भाषणानंतर शिक्कामोर्तब झालेलं आहे. गेल्या 16 वर्षामध्ये ज्या भूमिका त्यांनी बदलल्या त्या जनतेला तर्कसंगत वाटत नाही, जनतेचा पाठिंबा मिळत नाही, राजकीय यश मिळत नाही, याचं आत्मचिंतन करण्यापेक्षा ते सगळं त्याचं दोष हे दुसऱ्यावरती ढकलतात, दुसऱ्यावरती खापर फोडतात, मीडियावरती खापर फोडतायत. आता तर त्यांनी असं म्हटलं की काही यंत्रणा कार्यरत आहेत की जे मनसेचं कार्य जनतेच्या विस्मृतीत जावं याकरता प्रयत्नशील आहे. आता जनतेची स्मृती देखील निर्धारित करता येऊ शकते अशा तऱ्हेचा जावई शोध हे लावतात. निश्चितपणे एवढ्या वर्षामध्ये जितक्या भूमिका बदलल्या त्यावेळेला आपली खरी भूमिका कोणती याबद्दल बुद्धिभ्रम होणं साहजिक आहे. आणि आता तर त्याने आपला मेंदू मनसेनं हा भारतीय जनता पक्षाकडे गहाण ठेवला की काय अशाच तऱ्हेची शंका यावी अशा तऱ्हेचं त्यांचं भाषण होतं. दुसरीकडे ज्या पक्षाला जनतेला ब्लूप्रिंट जी देणार अशा तऱ्हेचं जाहीर आश्वासन दिल्यानंतर ते देता अजून आलेलं नाही, ते स्ट्रॅटेजीबद्दल बोलतात, यापेक्षा विरोधाभासी गोष्ट कुठली असू शकत नाही. आणि त्यामुळे ज्यांचा मेंदू भारतीय जनता पक्षाकडे गहाण आहे त्यांनी राहुल गांधींच्या बुद्धिमत्तेवरती आणि त्यांच्या लायकीवरती त्या ठिकाणी बोलावं, यापेक्षा मला असं वाटतं की दुर्दैवाची गोष्ट आणि हास्यास्पद गोष्ट कुठली असू शकणार नाही. एके ठिकाणी त्यांनी असं म्हटलं की या महाराष्ट्रातील काही प्रवक्ते ज्या पद्धतीची भाषा बोलतात त्यानं राजकारणाचा स्तर खाली आलेला आहे, पण ज्या पद्धतीची भाषा राज ठाकरेंनी वापरली त्यातना या प्रवक्त्यांचे मेरुमणी कोण असतील तर ते राज ठाकरे आहेत हे देखील दिसतंय. आम्ही त्यांच्या भाषेचा जाहीर निषेध तर करतोच, परंतु निश्चितपणे त्यांच्या एकंदर आत्ता राजकीय कारकिर्दीच्या बद्दल खऱ्या अर्थानं दयाभाव देखील ठेवतो, सहानुभूती ठेवतो, कारण दिशाभ्रम झालेल्या व्यक्तीच्याबद्दल सहानुभूती ठेवली पाहिजे.